आमच्या हक्काचा मिळाला, आमच्यावर कुणाची काय मेहरबानी नाही, तो आमच्या हक्काचा आहे. काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला. या देशामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या संविधानात समाजवाद सांगतोय. तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे, लोकांना मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे. हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला, ते कुणाची मेहरबानी नाही आहे. लाभवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिला आहे, विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही. आमच्या पैशातून आमची परत कळकळची विनंती आहे की इथं शब्द बदलले जावेत. मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची हमी असं म्हटलं गेलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाहीये. तुम्हाला तुमच्या हे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तरं अधिकाऱ्यांना देता आली नाहीत, हे वर्षाचं नाव सांगत राहिले. पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली. कारण काय, आमच्या गावातली लोक ज्यावेळेला विरोध करतायत बोलतायत त्यावेळेला ही भाजपची दोन लोक, कॅमेरा फिरवा यांच्याकडे, ही भाजपची दोन लोक म्हणतायत आमची गाडी अडवली का, भाजपच्या बापाची गाडी आहे का. आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा, ही तुमची जबाबदारी आहे ना. तुम्हाला जर अडचण वाटते, तुम्हाला जर अडचण वाटते, आमची मागणी हीच आहे की भाजपच्या नावानं चालणार नाही, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही. अजून काही तुमच्या मागण्या? दुसरी गोष्ट, जी काही तुम्हाला योजना पोहोचवायची आहे ती गावामध्ये पोहोचवली गेली पाहिजे आणि सरकारी नावावर पोहोचवली पाहिजे. सरकारी खर्चात न करत असाल तर सरकारचाच प्रचार केला गेला पाहिजे. व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही, व्यक्तीचा प्रचार करणं ही चुकीची गोष्ट आहे. इथं सेल्फी स्टँड उभे केले गेलेले आहेत मोदींचा प्रचार करण्यासाठी, हे आमच्या गावामध्ये चालणार नाही. तुमचा नंबर सांगा. माझं नाव राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान अभ्यासक, संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रभर काम करतोय. आणि दुसरी गोष्ट, संविधानाच्या विरोधात ज्या ज्या यंत्रणा काम करतायत, संविधानाच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी लोक वागतायत, यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं ही आमची जबाबदारी. संविधानातला आर्टिकल 51 क मधला पहिला मुद्दा, जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. राजवैभव शोभा रामचंद्र, 8600810013.